नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी व चेन्नई मदुराई तामिळनाडू येथील आजचे कांदा बाजारभाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत की कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन अशा आनंदाच्या बातम्या आहेत, तर त्या बातम्या काय आहेत। कांद्याला मागणी ही आता वाढू शकते, ठाकरे सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। तर काय त्या दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आपण जास्त टाईम न लावता सुरुवात करूयात लासलगाव येथून। लासलगाव येथे आज 4400 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती। कमीत कमी बाजारभाव 900 रुपये क्विंटलपर्यंत होते, सर्वसाधारण 3000 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 4101 रुपये क्विंटलला बाजारभाव लासलगाव येथे आज आत्तापर्यंत मिळाले आहे। त्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये 35 कांदा गाड्यांची आवक आज दाखल झाली होती। बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीचे कांदे 3500 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। व्ही आय पी बिग क्वालिटीचे कांदे 3500 ते 3600 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। एवरेज क्वालिटीचे कांदे 3300 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। तर मीडियम क्वालिटीचे कांदे 3100 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। गोल्टागोल्टी 2600 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडी येथे विक्री झालेली आहे। त्यानंतर आपण पाहूयात चेन्नई। चेन्नई येथे मित्रांनो आज फुलबिग सुपर कांदे 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे 4200 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विक्री झालेली आहे। सेल्स लो असा मेसेज चेन्नई येथून आहे। त्यानंतर मदुराई येथे ओल्ड ओनियन गोल्टा गोल्टी चा सेल नाही, मीडियम कांदे 3500 ते 3700 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। मुक्कल साईज कांदे 3700 ते 3900 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। मोठा कांदा 4000 ते 4300 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। एक्स्ट्रा सुपर मोठा 4400 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत मदुराई येथे विक्री झालेला आहे। सेल स्लो, व्हेरी व्हेरी सेल स्लो असा मेसेज मदुराई येथून आहे। त्यानंतर मित्रांनो आपण महत्त्वाची आणि मोठी बातमी पहिली पाहूयात की आता रेल्वेचं रेस्टॉरंट बार सुरू होणार आहेत। मिशन बिगिन अगेन ठाकरे सरकारचं महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे। रेस्टॉरंट बार चालू झाल्यानंतर कांद्याला ही मागणी थोड्या कवयना प्रमाणात आता वाढलेली आपल्याला नक्कीच दिसणार आहे या निर्णयामुळे। आणि आणखीन दुसरी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की कांदा उत्पादकांसाठी खुशखबर आहे। कांदा चाळू उभारणीसाठी सरकारने मंजूर केलेलं आहे 60 कोटी रुपयाचं अनुदान। तर बातमी अशी आहे, आपण पाहूयात महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। कांदा चाळ उभारणीसाठी राज्य सरकारने 60 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे। राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 27व्या राज्यस्तरीय प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। या प्रकल्पांतर्गत 150 कोटीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरूपात 60 कोटी रुपयांचा निधी एका वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। कांदा चाळ अनुदान योजना 2020 राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या कांदा चाळ योजनेसाठी राज्यातील 60 कोटी रकमेच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा व्यवस्थित राहून त्याची टिकवून क्षमता काही प्रमाणात वाढवण्यासाठी कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून नंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। सन 2019-20 राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारणी प्रकल्प राज्यात राबविण्यास 60 कोटीचा निधी वितरित प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे। हा प्रकल्प 50-50 प्रमाणात राबवण्यात येणार आहे। त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक फलोद्यान विकास अभियानाच्या मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करून घेण्यासाठी 60 कोटी निधी RKVY अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे। विभागाच्या हॉटनेट प्रणालीद्वारे शेतकऱ्याचे अर्ज ऑनलाईन मागून घेण्यात येणार आहे। त्यानंतर लाभार्थींची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे। लाभार्थ्यांच्या कांदा चाळीची उभारणी केल्यानंतर त्याबाबतच्या नोंदी जिओ टॅगिंगद्वारे करण्यात येणार आहेत। लाभार्थ्यांच्या सातबारा उतारावर नोंद केल्यानंतर अनुदान अदा केले जाईल। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।